विजापूर रोड येथील निर्मलते ठोकळ प्रशालेत आषाढी दिंडीचा सोहळा हा मोठ्या उत्साहपूर्ण तसंच भक्तिमय वातावरणात पार पडला। आषाढी एकादशी निमित्त इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचालित श्रीमती निर्मलताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रतीकात्मक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रतीकात्मक दिंडी सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष माजी आमदार निर्मला ठोकळ तसंच प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका पूनम बनसोडे, भारत स्काउट व गाईड शहर जिल्ह्याचे जिल्हा संघटक श्रीधर मोरे, प्राचार्य डी गाजरे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतीकात्मक दिंडी पालखीचं आणि विठू माऊलीच्या प्रतिमेचं कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आलं। शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी महाराष्ट्रातील विविध संतांच्या वेशभूषा साकारलेल्या होत्या। विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या। प्रतीकात्मक दिंडी आणि प्रतिमा पूजनानंतर विठ्ठल भक्तीवर आधारित गीतावर इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्य सादरीकरण केलं। महाराष्ट्रातील संतांच्या त्यांच्या कार्याची महत्त्वाची शिदोरी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अशा प्रकारच्या दिंडीचं आयोजन शालेय उपक्रमामध्ये करणं होय, असं प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी केलं। यानंतर कार्यक्रमात भारत स्काउट व गाईडचे जिल्हा संघटक श्रीधर मोरे तसंच माजी नगरसेविका पूनम बनसोडे यांनी आषाढी दिंडीच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करून या उपक्रमाबद्दल शाळेचं अभिनंदन केलं। यानंतर विठ्ठलाच्या गजरात सवाद्य विठ्ठल भक्तीच्या गाण्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्तची दिंडी आदित्यनगर, साई होम, जाईजुई नगर, आरटीओ ऑफिस, शिवाजी सोसायटी, रामलिंग सोसायटी या मार्गे शाळेपर्यंत काढण्यात आली। विद्यार्थी विद्यार्थिनींनी या प्रतिकात्मक दिंडीत उत्साहानं सहभाग नोंदवला। शाळेनं आयोजित केलेली प्रतिकात्मक दिंडी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक उपस्थित होते। आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमास नियोजन आणि मार्गदर्शन प्राचार्य डी गाजरे यांनी केलं। सांस्कृतिक विभागातर्फे MN कारंडे, लंबे UV, MB भोसले यांनी नृत्य दिग्दर्शनाचं काम पाहिलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन UV लंबे यांनी केलं तर आभार PL पाटील यांनी मानले। दिंडीची मिरवणूक यशस्वी करण्यात सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं योगदान दिलं।